जीमेल ट्यूटोरियल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओ मध्ये आपण ईमेल मध्ये सिग्नेचर कशी ऍड करायची ते बघणार आहोत. पूर्वीच्या काळी आपण एखादे लेटर लिहिल्यानंतर त्या लेटरच्या खाली स्वतःचे नाव, स्वतःची सही, स्वतःचा ऍड्रेस, स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचो. सेम त्याच पद्धतीने एखादा ईमेल क्रिएट केल्यानंतर, तुमचा मेसेज टाईप करून झाल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, कंपनीचं नाव, लोगो, एखादी इमेज जर तुम्हाला इन्क्लूड करायची असेल तर तुम्ही सिग्नेचर ही फंक्शनॅलिटी यूज करू शकता. बाय डिफॉल्ट सिग्नेचर अवेलेबल नसते. फॉर एक्झाम्पल, जर मी कंपोजवर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता न्यू मेसेजच्या बॉडी पार्टमध्ये प्लेन टेक्स्ट बॉक्स आहे. या ठिकाणी कोणतीही सिग्नेचर अवेलेबल नाही. मग आपल्याला जर या ठिकाणी सिग्नेचर लिहायची असेल, म्हणजे स्वतःचं नाव, मोबाईल, ईमेल आयडी, तर प्रत्येक वेळेस प्रत्येक ईमेलला आपल्याला टाईप करावं लागेल. पण प्रत्येक वेळेस टायपिंग करणं फिजिबल नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःची अशी सिग्नेचर तयार करू शकता. मग ती सिग्नेचर कशी तयार करायची, तर त्यासाठी सेटिंग्स बटनवरती क्लिक करा. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेटिंग्स बटन आहे, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थर्ड ऑप्शन आहे सेटिंग्स, या सेटिंगवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल टॅब सिलेक्ट आहे, तिचा कलर वेगळा आहे. जनरल टॅबच्या अंडर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिग्नेचर नावाचं ऑप्शन आहे आणि सध्या नो सिग्नेचर हा ऑप्शन सिलेक्ट आहे. बाय डिफॉल्ट प्रत्येक वेळेस नो सिग्नेचर हा ऑप्शन सिलेक्ट असेल. मग नवीन सिग्नेचर क्रिएट करण्यासाठी क्रिएट न्यू या बटनवरती क्लिक करा. क्रिएट न्यू बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन सिग्नेचरसाठी नाव तुम्हाला द्यायचे आहे. ह्या ठिकाणी सपोज मी सिग्नेचर 1 हे नाव दिले, क्रिएटवरती क्लिक करा. क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला हवी असलेली सिग्नेचर तुम्ही टाईप करायची आहे. थँक्स अँड रिगार्ड्स, जे काही तुम्हाला नाव द्यायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल आय डी द्यायचा आहे, कंपनीचं नाव द्यायचं आहे, कंपनीचा लोगो द्यायचा आहे, एखादी इमेज ॲड करायची आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणी सिग्नेचरमध्ये ॲड करा. ॲड केल्यानंतर तुम्हाला जर बोल्ड करायचं असेल तर तुम्ही बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता, अंडरलाईन, वेगवेगळ्या फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर सिग्नेचर क्रिएट करून झाल्यानंतर सिग्नेचर बाय डिफॉल्टमध्ये आपल्याला हा चेंज करून घ्यायचा आहे. फॉर न्यू ईमेल यूज, सध्या नो सिग्नेचर सिलेक्टेड आहे, तर आपण सिग्नेचर 1 सिलेक्ट करूया. ऑन रिप्लाय ऑर फॉरवर्ड यूज सिग्नेचर 1. या ठिकाणी खाली टेक्स्ट बॉक्स टिक करायचा आहे, इन्सर्ट सिग्नेचर बिफोर कोटेड टेक्स्ट. हे सर्व चेंजेस केल्यानंतर अगदी शेवटी सेव्ह चेंजेस नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. तुमचे चेंजेस सेव्ह होतील आणि तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये परत याल. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर मला नवीन ईमेल क्रिएट करायचा असेल तर मी कंपोजवर क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक माझी सिग्नेचर थँक्स अँड रिगार्ड्स कल्याणी लोंढे ईमेल आय डी ऑटोमॅटिक या ठिकाणी जनरेट झालेली आहे. मगाशी आपण बघितलं होतं की बाय डिफॉल्ट ज्यावेळेस मी सिलेक्ट करते त्यावेळेस प्लेन टेक्स्ट बॉक्स येत होता, पण सिग्नेचर ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिक मी जी सिग्नेचर दिलेली आहे ती ह्या ठिकाणी जनरेट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हवी तशी सिग्नेचर तुम्ही तयार करू शकता. प्रत्येक वेळेस, प्रत्येक ईमेलच्या वेळेस तुम्हाला ही सिग्नेचर टाईप करायची गरज नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही कंपोजवर क्लिक कराल ऑटोमॅटिक तुमची सिग्नेचर या ठिकाणी डिस्प्ले होईल. थँक्यू.